असं असताना सुद्धा मध्य प्रदेशात तुम्ही तुमचा एक उमेदवार जो आहे तो रिंगणात उतरलेला आहे, नेमकं कशा पद्धतीनं? मला असं वाटतं का सहभागी होऊन चालत नाही, वाटेकरी केलं पाहिजे, आणि वाटेकरी जर करत नसाल तर आम्ही आमचा किती वाटा आहे ते आम्ही दाखवून देऊ. त्याच्यानं असं नाही आहे मिटिंगला बोलावलं आम्ही त्यांचे गुलाम झालो असं नाही आहे. माझं असं मत आहे का तुम्ही जर आम्हाला मिटिंगला बोलावताय, एनडीमध्ये सहभागी करून घेताय, तर आमच्या आमची जिथे जिथे ताकद आहे तिथे तिथे आम्हाला विचारणा केली पाहिजे. आता आम्ही तिथे राष्ट्रवादी किसान क्रांती दल आणि मंगल पांडे सेना असं एकत्रित होऊन किमान 2-3 ठिकाणी तिथे ताकद आहे, तिथं आता मी अधिक जाणार आहोत. आणि जिथं आमची मजबूत ताकद आहे तिथं इथं जसं आता कर्नाळ मध्य प्रदेश आहे, UP आहे अशा, आणि महाराष्ट्र काही खासदारकी जागा लढू ना. आपण आपल्यावर दबाव येऊ शकत नाही कोणाचा. दबाव हे आमच्यापासून खूप दूर गोष्ट आहे. त्याच्यानं आमचा दबाव होऊ शकतो कोणावर, आमच्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही. अजून कोणी पैदाही झालं नाही मध्य प्रदेशमध्ये. मला वाटतं आम्हाला काही विचारात घेतलं नाही, म्हणूनच तो विचारात घेतलं असतं तरी आम्ही कमसे कम विचार केला असता. इंडियामध्ये तुम्ही सहभागी होणार आहे? सहभागी होणार म्हणजे कसं होणार हा मूळ प्रश्न आहे, आणि आमच्या पद्धतीने नाही होणार तर नाही होणार. तुम्हाला विश्वासात भाजप घेत नाही? मला वाटतं त्यांनी घेतलं पाहिजे. हो बच्चू नाराज नाही, नाराज असतं तर मग विषय काय कसा आहे. आम्ही लढणं म्हणजे हा नाराज आहे का? तुम्ही असं म्हणता का भाजप उपाशी आहे तर तुम्ही जेवू नका, आता जेव्हा लागेल ते उपाशी राहत असेल तो त्यांचा प्रश्न आहे, नाराजीचा विषय नाही आहे. आमचं अस्तित्व आमचं प्रहार संघटन आहे, ते आम्हाला वाढवा लागेल. प्रत्येक जण आपापलं वाढत राहते. मी उमेदवार उभा केला म्हणजे नाराज आहे असं काही समजायचं काही कारण नाही. योग्य शिष्ट मात्र तारखेचा रोड काय म्हणजे 24 जानेवारी की 2 जानेवारी? मला असं वाटतं का 24 तारीखच समजून सरकारनं कामाला लागलं पाहिजे आणि मजबूतीनं कामाला लागलं पाहिजे. रात्री 24 तास सरकारनं काम करून 15 दिवसाचा प्रगती अहवाल जरांगे पाटलासमोर ठेवावा आणि मग एकंदरीत तारखेबाबतीत काय घोळ आहे तो संपुष्टात आणावा. पहिली गोष्ट तर आम्ही जरांगे पाटील म्हणत होते 2 महिने, आम्ही म्हणत होतो 3 महिने. आता यामध्ये आता गफलत कशी झाली का या 2 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही. हे 2 दिवस आणि 24 म्हणजे तिकडले 6 दिवस, 8 दिवस ते गेले, दिवाळीचे 5 दिवस गेले आणि मग राहिलेले शनिवार रविवार असे 20 दिवस जातात. 20 दिवस सरकारी अधिकारी काम करण असं मला वाटत नाही आणि म्हणून 20 दिवस थोडे वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावा, पण निवडणुकीच्या आत पूर्ण मराठ्यांना आरक्षण द्यावं. जसं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, जर मराठ्यांना आरक्षण द्यायला नाही तर ते राजधानी घेऊन गोंधळ घालणार असतात, त्याची पुनरावृत्ती होईल. मराठा आता अतिशय 75 वर्ष त्याच्यावर अन्याय झालेला आहे, सगळ्याच पक्षांना अन्याय केलेला आहे आणि म्हणून मला वाटते का आता सहनशीलता संपली आहे. 50 तरुणांनी मराठी तरुणांनी आत्महत्या केलेल्या ही ती लहान गोष्ट नाही, मोठी गंभीर बाब आहे. याची लाज आम्हालाही वाटली पाहिजे आणि आता हा अन्याय संपुष्टात आणला पाहिजे. बाळापूर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये एक गाव आहे, तिथे उपोषण करते आंदोलनावर बसले होते आणि त्या दरम्यान त्यांनी कुंडी प्रमाणपत्र जाळून निषेध केलेला, आम्हाला सरसकट मराठा आरक्षण पाहिजे असंच त्यांची मागणी. सरसकटच भेटणार आहे, 2 मार्गानं आपण जातो. असलेल्या किती नोंदी कुंभीच्या आहे त्यानुसार आपण प्रमाणपत्र देऊ आणि उरलेल्यासाठी आपण यशस्वीपणे कोर्टात समोर जाऊ. आणि मला वाटतं 100% मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललो, मुख्यमंत्र्याशी बोललो, त्या दिवशी ऑनलाईन मिटिंगमध्ये सुद्धा मी हजर झालो आणि त्यांनी जर सांगितलं त्या पद्धतीनं या सगळ्याला मला वाटतं यश भेटेल, 100% यश भेटेल. याच्यात निश्चिंत मराठ्यांनी राहावं. कुंभी आणि मराठा, मराठा कोण आहे, मराठा कोण आहे? कुंभी नाही, तो व्यापारी आहे का? तो काय वेस्ट इंडिज मधून आलेला नागरिक आहे का? साधा सोपा प्रश्न आहे, मराठा हा कुंभीच आहे. मराठा हा कुंभी नाही असं आम्हाला एखाद्या त्याची अवकात असन त्यानं आम्हाला स्पष्ट करून सांगावं का मराठा हा कुंभी नाही. तर हे स्पष्ट आहे, सूर्यप्रकाश आहे एवढं ते सत्य आहे. आणि मग त्याला आतापर्यंत अन्याय फक्त काही राजकीय पुढाऱ्यांच्या या सगळ्या राजकीय खेळीमुळे झाला, तो आता सहन होणार नाही. काही मुदत दिलेली आहे, त्या मुदतीच्या तारीख धरूनच कामाला लागलो पाहिजे आणि मग
सगळ्या गोष्टी प्रगतीचा अहवाल देऊन आपण मुदत वाढवून मागितली पाहिजे. मी पूर्ण प्रयत्न करू, सगळे कागदपत्र मी जमा करतो आहे, विविध मराठा आंदोलक जे आहे जे तज्ज्ञ आहे त्यांच्यासोबत माझ्या बैठकी झालेल्या आहे, आणि जर सरकारनं या लोकसभेच्या आचारसंहितेच्या आत मला वाटतं मराठा आरक्षण पूर्ण करावं, नाही झालं तर आम्ही जरांगे पाटलासोबत एक कार्यकर्ता म्हणून लढू.